माननीय एकनाथ शिंदे साहेब, महाराष्ट्रातील बहुजनांच्या वेदनेचा आवाज म्हणजे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आहेत। परंतु गेल्या 38 वर्षांपासून लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने असणारे भाईखळा मुंबई येथील नाट्यगृह हे बंद अवस्थेत आहे। त्या नाट्यगृहाची दुरावस्था झाल्यामुळे महाराष्ट्रातील लोक कलाकार, लोक कलावंत आणि अण्णाभाऊ साठे यांच्या कृतित्वाचा हा अपमान होतोय। 2014 साली माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात कार्यक्षम युती सरकारने एक प्रस्ताव तयार केला आणि त्या प्रस्तावामुळे आता हे सभागृह उभं राहिलंय। परंतु आघाडी सरकारनं हे काम रखडवत ठेवलं होतं। आता बहुजन हिताचा विचार करणारं सरकार राज्यामध्ये आलंय, कार्यक्षम सरकार सत्तेमध्ये आलंय आणि नुकतंच मागच्या काही दिवसांमध्ये माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या प्रयत्नामुळे रशियामध्ये अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचं अनावरण झालंय। हे महाराष्ट्रातील तमाम जनतेला अभिमानाची गोष्ट आहे। परंतु मुंबई येथे जे सभागृह उद्घाटनाच्या प्रतीक्षेत गेल्या 17 महिन्यापासून रेंगाळत आहे, मी आपल्याला हात जोडून विनंती करतो की दिवाळीच्या अगोदर हे काम आपण मार्गी लावावं आणि महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या साठी हे नाट्यगृह खुलं करावं। हीच माननीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा गौरव करणारी आपली कृती असेल। जय मल्हार, जय लहू।